ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भलं ठेव योजना। दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका। 5 व 10 हजारांची ठेव पावती करा आणि जिंका 16 सोन्याचे चेन, 16 चांदीची नाणी बक्षीस। आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांगभल ज्वेलर्स जवळ पलूस। संपर्क राहुल मोरे, मोबाईल 73 87 94 25 23, 95 61 67 10 21। विना अनुदानी शिक्षकांचा निवडणुकीवर बहिष्कार, पलूस तहसीलदार दीप्ती रिठे यांना निवेदन। राज्यातील विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक यांच्या सर्व प्रलंबित मागण्यांचा शासन निर्णय निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी न झाल्यास निवडणूक कामावर व मतदानावर बहिष्कार टाकत असल्याची माहिती संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष संदीप काळे यांनी दिली। या संदर्भात जिल्हाधिकारी व पलूस तालुक्यात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। जिल्ह्यातील जवळपास 150 शाळेतील शिक्षक यात सहभागी होणार आहेत। ते पुढे म्हणाले की संघटनेच्या वतीनं गेल्या 21 दिवसापासून विभागीय स्तरावर आंदोलन सुरू असून आज अखेर शासनाने दखल घेतल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व विना तथा अंशतः अनुदानित शाळांचा निवडणूक कर्तव्य आणि मतदानावर बहिष्कार टाकत आहे। पलूस तहसीलदार दीप्ती रिठे यांना निवेदन देताना विना अनुदानित शिक्षक यांचे काय प्रश्न आहेत व कसे प्रलंबित आहेत याबाबत सचिव प्रमोद पाटील यांनी सविस्तर माहिती दिली। यावेळी ते म्हणाले की समान काम समान दाम या न्यायाने आम्हाला आमच्या हक्काचा पगार मिळायला हवा, तसेच आमचे अनेक लोक सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत, त्यामुळे आमच्या मागण्यांचा शासन निर्णय निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी झाला तरच आम्ही हे काम स्वीकारू, अन्यथा नाही। सदर निवेदन देताना सांगली जिल्हा खासगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बाळासो कटारे, जिल्हा सदस्य आलिम शेख, कुंडलच्या मुख्याध्यापिका कांचन बाबर, प्रकाश थोरबोले, सन्मान पब्लिक स्कूलचे बारिस संतोष कांबळे, किरण गायकवाड हजर होते। नमस्कार, महाराष्ट्र राज्य विनादानी शाळा कृती समिती समितीच्या वतीनं आज तहसीलदार यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की ज्या महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित शाळा आहेत त्या शाळांना 1 जानेवारी 2024 पासून अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा द्यावा आणि तो जो देय फरक आहे त्याचा GR निधीसह GR निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी काढावा। त्याचबरोबर 15 मार्च 2024 जो जाचक संचमानतेचा जो GR आहे तो देखील रद्द करावा आणि अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचारी यांचं निवृत्तीचं वय 58 वरून 60 करावे आणि त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। सदरच्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या जर निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी जर मान्य केल्या नाहीत तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील 97 अंशतः अनुदानित शाळांचा निवडणूक प्रक्रियेवरती बहिष्कार असणार आहे। आमचा मतदानावरती पण बहिष्कार असणार आहे। त्याचबरोबर निवडणूक अधिकारी म्हणून जे काय आम्हाला काम देणार आहे ते काम आम्ही नाकारलेलं आहे। या संदर्भात आजच जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देखील निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही तहसीलदार यांना भेटून हे निवेदन देत आहोत। धन्यवाद।